महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। प्रत्येकाने आपला जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही। थोड्याफार प्रमाणात दिलेली सूट ही व्यावसायिक त्यांच्या सोयीसाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे असे त्यांनी बैठकीत सांगितले। सुरगाणा शहरासह तालुक्यातील कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शहर व तालुका परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार किशोर मराठे म्हणाले की सदर निर्णय हा गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी घेण्यात आलेला आहे। पहिल्या लाटेपेक्षाही परिस्थिती भयानक निर्माण झालेली आहे। सरसलामत तो पगडी 50 म्हणून दुकानदारांनी मास्क 6 फूट अंतरावर उभे राहण्याची खुणा केलेली सोय सॅनिटायझर गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे। अनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची रस्त्यावरची चाचणी सुरगाणा बोरगाव बारे मनखेड उंबरठाण पांगारणे पळसण चिंचपाडा गुही नागझरी घागबारी हदगड व वर्दळीच्या चौफुलीवर करण्यात येईल। तहसील कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली। यावेळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चर्चे अंती त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते दुपारी 12 वाजता दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार मराठे यांनी केले। त्यास उपस्थित सर्व व्यावसायिकांनी प्रशासन जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले। त्यामुळे बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सुरगाणा शहरात सोमवार ते गुरुवार सकाळी 7 ते 12 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे। काहींनी तक्रार केली की शुक्रवारी काही जण अर्धे शटर उघडून व्यवसाय करतात ते नगर पंचायतीस जुमानत नाही। यावर तहसीलदारांनी सांगितले की ज्यांचे फोटो अथवा लेखी तक्रार नोंदवा नियम पाळले नाहीत तर निश्चितच त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। तसेच शुक्रवार शनिवार आणि रविवार हे 3 दिवस मेडिकल व दवाखाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत। तालुक्यात देखील याच प्रकारे व्यवसाय चालू व बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्य विभाग पोलीस व महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार किशोर मराठे यांनी यावेळी केले। या प्रसंगी बारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे सुरगाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे किराणा व्यापारी पवन कोरीमुथा बाळकृष्ण संधानशिफ धर्मेंद्र पगारिया संतोष बागुल विलास कुमट मोना पगारिया सोना पगारिया आदींसह निलेश खरोटे कैलास बत्तासे सुनील पवार चेतन संधानशिफ विठ्ठल थोरात आदी व्यावसायिक उपस्थित होते। सुरगाणा तहसील कार्यालयात व्यापारी वर्गाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना तहसीलदार किशोर मराठे। नमस्कार, मी किशोर मराठे तहसीलदार सुरगाणा। आज दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी सुरगाणा तालुक्यातील किराणा दुकानदार बेकरी पदार्थ दूध उत्पादक भाजीपाला व्यापारी यांच्या या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा होऊन या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच उघडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तरी तालुक्यातील व्यापारी वर्गाने तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे। त्याचप्रमाणे प्रशासकीय पातळीवर जर काही वेगळा आदेश पारित झाले तर त्या पद्धतीने पुढील आदेश लागू राहतील। परंतु सद्यस्थितीत 19/4 ते 1/2021 पर्यंत दुकाने केवळ सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीमध्येच उघडे राहतील। त्यांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये, घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कळवण प्रतिनिधी दीपक बागुल।